नवी मुंबई नेटवर्क। कुंभकर्णी प्रवाह क्रमांक 52 के विकास की एक नई रफ्तार के साथ जनता की कसौटी पर खरा उतरने वाली पूर्व नगर सेविका निर्मला कचरे और कचरे परिवार के अथक प्रयासों से नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से विभाग अंतर्गत आने वाले गटर और फुटपाथ के मरम्मत के काम का भूमि पूजन समारोह शिवसेना नवी मुंबई के जिला प्रमुख विजय चौगले की प्रमुख उपस्थिति में सम्पन्न हुआ, जहाँ इस दौरान उनके साथ समाज सेवक आनंद राव कचरे, महिला जिला संगठिका शीतल कचरे, विभाग प्रमुख सूर्यकांत कचरे के साथ उप जिला प्रमुख रामदास पौड़े, सह संपर्क प्रमुख सचिन कामले, उप शहर प्रमुख सोनू जोशी, युवा सेना शहर प्रमुख प्रसाद घोरपड़े, महिला पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक और प्रभाग के रहवासी बड़ी संख्या में मौजूद रहे। इस दौरान प्रभाग के ज्येष्ठ नागरिकों और मान्यवरों के हाथों संपन्न हुए कामों में शामिल है सेक्टर 14 एक्सिस बैंक से लेकर महावीर श्रद्धा सोसाइटी तक, महावीर श्रद्धा सोसाइटी से जामा मस्जिद के रोड तक गटर और फुटपाथ की मरम्मत का काम, सेक्टर 15 सिल्वर नेस्ट सोसाइटी से महावीर भक्ति सोसाइटी, महावीर भक्ति सोसाइटी से सेक्टर 16 इंदिरा गांधी कॉलेज तक के फुटपाथ और गटर की मरम्मत का काम। बता दें कि 5 साल नगर सेविका के कार्यकाल और कोरोना के कठिन काल में भी संपूर्ण कचरे परिवार ने प्रभाग के विकास और जनता की सेवा को अपना मुख्य ध्येय समझते हुए निस्वार्थ काम किया। ऐसे में जनता के कई समय से चली आ रही मांग के बाद कचरे परिवार ने नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से यह काम मंजूर करवा कर आज इसे गति दी है। इस दौरान कचरे परिवार के जनहितार्थ कार्यों से विजय चौगले बेहद प्रभावित नजर आए। हमारे यहाँ के जो कचरे से मिले हैं, जो कचरे हमारे नगर सेविका कचरे वाला के सबके माध्यम से यहाँ पे चाहूँगा उनके अंदर जो भी इन्होंने 5 साल में काम किया, आज 3 साल होते गए कि अपने महानगर पालिका में हो, मगर आज भी वो पहले जैसे नगर सेवक उस ढंग से ये लोग काम कर रहे हैं, आने वाले भविष्य काल में भी काम करने वाले हैं। और मुझे बहुत अच्छा लगता है कि हफ्ते को पत्नी के अंदर हमारे पौले साहब है, ये आनंद साहब है, जैसे सब जन मिल के हमारी टीम मिल के जो भी कुछ काम है, हमारे मुख्यमंत्री के पास माननीय हमारे कचरे मैडम रहे जी, अभी हमारे साथ जुड़े हुए हमारे जोर पड़े रहे, ये सब लोग अभी अच्छी तरह से काम कर रहे हैं। और हमें यही है कि क्रेडिट ऐसे सिर्फ बोल के क्रेडिट नहीं लेना है, काम करके क्रेडिट लेना है। आज ये लोग के सब जन मिल के काम करके अपने क्रेडिट ले रहे हैं, और ये लोगों के लिए ये सब दिन रात काम कर रहे हैं। तो वहीं आनंद राव कचरे, शीतल कचरे और सूर्यकांत कचरे ने काम की उपयोगिता पर प्रकाश डाला। नवी मुंबई महानगर पालिका यांच्या माध्यमातून निर्मला कचरे यांच्या प्रयत्नाने आणि विजय चौले साहेब यांच्या सहकार्याने आज इथं जे जामा मस्जिदपासून ते ॲक्सिस बँकेपर्यंत दोन्ही बाजूची गटर लाईन दुरुस्तीचा जो उद्घाटन कार्यक्रम झाला, साधारणतः आता बऱ्याच बिल्डिंगचं हे रोडच्या बाजूच्या सर्व बिल्डिंगचे टॉवरमध्ये रूपांतर होण्याचं आहे, त्यामुळे ही गटर लाईन दुरुस्त होणं आणि तिची साईज वाढवणं हे गरजेचं असल्यामुळं अनेक ज्येष्ठ नागरिकांची मागणी होती, त्यामुळे सौ निर्मला कचरे यांच्या माध्यमातून प्रयत्न करून हे आपल्याला यश मिळालं। त्याबद्दल सर्व अधिकारी वर्गांचं आणि नागरिकांचं मी आभार मानतो। प्रभाग क्रमांक 52 मधील गटार आणि फुटपाथांची सुधारणा या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे। खरंच पाहायला गेलं तर ह्या गटारांच्या कामाची अतिशय अवस्था होती, फुटपाथांची
कोविड कालावधीपासून आपण पाठपुरावा करतोय की फुटपाथांची अवस्था दुर्बल कठीण होत चाललेली आहे, गटारांची अवस्था आतून आतल्या साईडनी बिकट होत चाललेली आहे आणि ह्या दृष्टिकोनातून आपण जी मागणी करत होतो सातत्याने त्या गोष्टीचा पाठपुरावा करत आज आपण या कामांचं भूमिपूजन केलेलं आहे. 100% ह्या कामामुळे नागरिकांना दिलासा मिळेल, कारण की पावसाळ्याची वेळ असेल किंवा काही फुटपाथांची कंडिशन जर खराब असली तर नागरिकांना बऱ्यापैकी त्रास होत होता आणि कोविड कालावधीपासून बऱ्याचशा गोष्टी असतील किंवा कामांना पालिकेतून मरंगाई प्राप्त झाली होती, परंतु आता हे कामं झाल्यामुळे नागरिकांना यातून दिलासा प्राप्त होईल. 14 मधून ॲक्सिस बँक ते महावीर सोसायटी, महावीर सोसायटी ते जामा मस्जिद खाडी रोडपर्यंत या गटराची सुधारणा करणे, नवीन गटर बनवून फुटपाथ नवीन बनवणे आणि सेक्टर 15 मधील सिल्वर नेस्ट सोसायटी ते महावीर श्रद्धा सोसायटी आणि इंदिरा गांधी कॉलेजपर्यंतच्या नवीन फुटपाथची सुधारणा करणे ह्या असा कामाचा सहभाग यामध्ये होता. आमचे जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते सुभाष ते आज करण्यात आलेला आहे. वही प्रभाग के नागरिकों ने कहा कि 24/7 कार्यरत कचरे परिवार प्रभाग का सक्षम लोक प्रतिनिधित्व कर रहे हैं. प्रभाग क्रमांक 52 शीतल कचरे या ठिकाणी आणि सूर्यकांत कचरे, आनंदराव कचरे या कचरे फॅमिलीने या ठिकाणी उत्कर्षाचा धडाका लावलेला आहे. खरोखर कचरे फॅमिली इकडे नगरसेवक झाल्यापासून वार्डमध्ये कुठल्याही कामाची या ठिकाणी कमतरता ठेवलेली नाही. ज्या जनतेची कामं ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, जनतेला ज्या कामाची आवश्यकता आहे ती कामं कुठल्याही परिस्थितीमध्ये झाली पाहिजेच ह्याच एका आवेशाने त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्यांच्या कामाचं नक्की फळ देणार, कारण जो माणूस कष्ट करतो त्या मेहनतीला फळ द्यायला वर्षा पण या ठिकाणी हजर असतो. म्हणून या लोकांना या ठिकाणी त्यांच्या कामाचं नक्की फळ मिळणार आहे आणि जनतेसाठी जी सेवा करतात, जनतेसाठी जे काम करतात आणि शिवसेनेच्या माध्यमातून ते असे काम करतात की जनतेला हेवा वाटेल याप्रमाणे त्यांचं काम चाललेलं आहे. नवी मुंबई पर्टिक्युलरली कोपरखैरणे सेक्टर 14 आणि 15, कारण की हा रहदारीचा रस्ता आणि याच्यामध्ये नवीन UDCPR नॉर्म्सप्रमाणे ॲक्च्युली FSI वाढवत आहे, तर त्याच्यासाठी गटरची लाईन मोठी करणं आणि पेवर ब्लॉक्स वगैरे जर नवीन किंवा स्टॅम्पिंग कॉन्क्रीट जर बसवत असाल हे तर ते टोटली डिपेंड कॉन्ट्रॅक्टरतर्फे. पण या कामासाठी कचरे साहेबांनी आणि सूर्यकांत आणि शीतल मॅडमनी सहभाग घेतला आणि त्यांच्या पुढाकाराने आज याचं युनायग्रेशन झालं आहे, तर मी या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असेच कामं या सेक्टरसाठी करत राहावे अशी माझी त्यांना नम्र विनंती. आणि मी आजूबाजूच्या 4-5 सोसायटीचा प्रतिनिधीमधून बोलत आहे, द्वारका सोसायटी, मी स्वतः चेअरमॅन आहे प्रतीक्षा सोसायटीचा, त्याच्यानंतर आर्किड सोसायटीचा, तर या सगळ्या सोसायटीला याचा फायदा व्हावा अशी आमची इच्छा आहे. आणि या प्रतिनिधींनी, शीतल मॅडमनी आणि कचरे साहेबांनी सोसायटीच्या आणि आपल्या विभागाच्या इम्प्रुव्हमेंटसाठी सतत कार्यक्रम करत राहावे आणि आमचा त्यांना नेहमी सपोर्ट राहील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. कामाची 100% गरज होती, कारण फुटपाथची अवस्था तुम्ही बघतातच, लई दिवस हे झाले खराब. आज सत्ता नसतानाही म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर बसले त्या त्यांच्याकडनं कसं करून या कचरे फॅमिलीने हे काम करून घेतलं आणि यांचा रेकॉर्ड आहे हे अख्ख्या वॉर्डामध्ये यांच्यासारखा दुसरा काम करणारा नगरसेवक पूर्ण कोपरखैरणामध्ये मी बघितला नाही. कोपरखैरणा मी ते सांगू शकतो, आमच्या पूर्ण घनसोली आणि कोपरखैरणा विभाग असलं नगरसेवक आम्ही नाही बघितलं. रात्र दिवस रात्री कुठली 2 वाजता कोणी फोन केला तर हे माणूस उठून तिथे उभे असतात आणि एक माणूस नाही, ते कचरेताई सांगा, मोठे आनंदराव कचरे साहेब सांगा, सगळे पूर्ण फॅमिली डेडिकेटेड आहेत एवढी पॉलिटिक्समध्ये. आणि पॉलिटिक्सपेक्षा हे समाजकारण, जे आमचे शिवसेनेचा धोरण आहे 20% राजकारण, 80% समाजकारण, हे समाजकारणचा आमचा मोठाच भाग, यांचा 90% समाजकारण आहे आणि राजकारण 10% पण मला आतापर्यंत दिसला नाही. म्हणून यांचं हे कामाची गरज होती आणि यांनी काम केलं आणि नेहमीच करत असतात. चांगल्या पद्धतीने काम केलं जातं आणि नेहमीच चांगल्या पद्धतीची ते कामे होत जातात या विभागामध्ये. 24 तास. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.